राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओबीसी प्रकोष्ठ के दो दिवसीय राज्य स्तरीय कार्यकर्ता शिविर का आज आखिरी दिन है, जिसके उपलक्ष में नागपुर में मौजूद नेता प्रतिपक्ष अजित पवार ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि लोगों ने शिवसेना को वोट दिया था, अब माहौल देखें तो सहानुभूति जरूरी है। हमारे महाविकास अघाड़ी के उद्धव ठाकरे हमदर्द है, बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष आए और चले गए। उन्होंने कहा कि हम मिलकर चुनाव की आगे बढ़ाने के बारे में सोचेंगे। ताब्यात यावीत म्हणून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदवान नाही आहे। आमचे कमी आमदार तिथं निवडून येतात, कमी नगरसेवक निवडून येतात। आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली आहे की आपण एकत्रपणे तिथं निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढू। उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपण विचार करू, म्हणजे त्यांनी ना म्हणले नाही, आपण बसू विचार करू मार्ग काढू। आता ते बोलतात त्याला मी काय करू, मी माझं मी खा सांगायला खंबीर आहे ना। दुसऱ्यांनी माझी वकीलपत्र घ्यायचं काही कारण नाही, माझी भूमिका स्पष्ट असते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीमध्ये काम करतो आहे, कालही करत होतो, आजही करतो आहे, उद्याही करत राहील। आता काही लोकांनी आमच्यासारख्यांची नावं घेतल्यानंतर बातमी होती आणि तुम्ही पत्रकार मित्र मीडिया ती बातमी चालवता, त्याच्यामुळं ही लोकं तसं म्हणतात। इथनं पुढं मी सांगतो ह्या कुणी गोगावले असतील किंवा आणखीन कुणी असतील यांच्या कुणाच्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, यत्किंचितही त्याच्यात कुठला अर्थ नाही। काय माझ्यावर फार प्रेम ओतू चाललंय म्हणून होती काय आपलं म्हणणं आहे? तुम्हाला काय त्रास होतोय? तुमच्यामध्ये किती भावी संपादक आहे त्याचं जरा आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करा। काय होतं, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या त्या नेत्याच्या मागं मनापासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्साह असतो, त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्यावेळेस मग ते अशा प्रकारे करतात। आम्ही अनेकदा आव्हान करतो बाबा असं कुणाही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्याच्याकरता 145 मॅजिक फिगर जी आहे ती तुम्हाला उभी करावी लागती किंवा तुमच्या पाठीशी उभी करावी लागती। आणि ते ज्यांना शक्य होतं, जसं मधल्या काळामध्ये ठीक आहे गद्दारी करून म्हणा किंवा आणखीन काही एक ग्रुप बाहेर काढून म्हणा, 40 आमदार घेऊन गेले आणि 105 भाजपचे आणि हे 40 145 चा आकडा गाठला।